आता एक ब्रेकिंग बातमी येते आहे. माजी आमदार बाळाराम पाटील यांना अटक करण्यात आले. शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांना अटक करण्यात आली आहे. आताच्या घडीची एक मोठी ब्रेकिंग बातमी येते आहे. माजी आमदार बाळाराम पाटील यांना अटक करण्यात आले. शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांना अटक करण्यात आले. नैना प्रकरणात विरोध करणारे पोलिसांच्या ताब्यात आहेत. बाळाराम यांच्या पाटलांच्यासह आंदोलक शेतकऱ्यांना देखील अटक करण्यात आले. या संदर्भात माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्यासोबत जोडले आहेत. आकांक्षा, नेमकी याबाबतची अपडेट काय आहे? शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांना अटक करण्यात आले, काय सांगशील याबद्दल सविस्तर? नक्कीच, आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आहे ती. आमदार जे बाळाराम पाटील आहेत त्यांना सध्या पनवेल तालुका पोलिसांनी अटक केलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नैना प्रकल्पाला हा शेकापचा आणि स्थानिक शेतकरी आहेत त्यांचा हा विरोध आहे. आणि त्याच संदर्भात आज देवत येथील एका गावामध्ये हे आंदोलन सुरू असताना त्या ठिकाणी सिडकोचे जे अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये बाळाराम पाटील यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली असून स्थानिक जे शेतकरी आहेत त्यांच्यासह आमदार बाळाराम पाटील असतील किंवा शेकापचे जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांनाच पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. सध्या या सर्वांना तालुका पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि या संदर्भाची अधिक चौकशीची सुरू आहे. करण नक्कीच आकांक्षा, खरं तर ही जी कारवाई झालेली आहे सिडकोच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बाचाबाचीमुळे अटक झाली आणि अनेक वर्षापासून नैना प्रकल्पाला शेकापचा विरोध होता अशी देखील माहिती मिळते, याबाबत नेमकं काय सांगशील? पाहायला गेलं तर गेल्या 10 ते 12 वर्षांपासून नैना प्रकल्प हा पनवेल परिसरामध्ये सुरू करण्यात येणार आहे आणि त्याच संदर्भात पाहायला गेलं तर अनेक वर्षापासून जे स्थानिक शेतकरी आहेत ते या प्रकल्पाला विरोध करत आहेत. मात्र जे स्थानिक सत्ताधारी आहेत त्यांचं या प्रकल्पाला समर्थन दिलेलं आहे आणि त्याचमुळे पाहायला गेलं तर अनेक वेळा किंवा अनेक वर्षांपासून जे आंदोलने होत आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांना शेकापचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचसोबत पाहायला गेलं तर पनवेलमध्ये देखील शेकाप आणि भाजप या दोघांची सत्ता आहे आणि नक्कीच आकांक्षा याबाबतची अपडेट तुझ्याकडनं घेतच राहू. मात्र तुर्तास या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी धन्यवाद.